हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताजकिचन.com या चॅनलवर. तर 8 ते 10 दिवस झालेले आहेत आणि अजूनही चॅनलवर व्हिडिओज अपलोड झालेला नाही आहे, म्हणून तुमचे भरपूर असे मेसेजेस येत आहेत की प्राजक्ता काय झालं, कशामुळे तू व्हिडिओज अपलोड करत नाही आहे, किंवा काही प्रॉब्लेम आहे का, काही आजारी पडलीस का, किंवा काय झालं, नक्की काय झालं आहे हे कुणालाच माहिती नाही आहे. तर ॲक्च्युली अचानक आमचं गावी जाण्याचं नियोजन ठरलं. माझे सासरे आजारी होते त्यामुळे आम्ही भेटायला जायचं होतं, त्यामुळे अचानक आम्ही 8 दिवसांची सुट्टी टाकली आणि त्यानंतर आम्ही 8 ते 10 दिवसांसाठी गावी गेलो. आणि गावी गेल्यामुळे मला व्हिडिओज एडिटिंग आणि अपलोडिंग करायला वेळ मिळाला नाही आणि अचानक ठरल्यामुळे मी आधीसुद्धा व्हिडिओज तयार करून ठेवू शकले नाही. तर त्यामुळे हा 8 ते 10 दिवसांचा गॅप आपल्या चॅनलवर पडलेला आहे आणि त्यामुळे तुमचे खूप असे काळजीचे मेसेज येत आहेत की काय प्रॉब्लेम झाला आहे कुणाला कळत नाही आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की काहीही प्रॉब्लेम असा झालेला नव्हता, परंतु एडिटिंगसाठी वेळ मिळाला नाही आणि बाहेर गेल्यानंतर नेटवर्क प्रॉब्लेम पण असतो, त्यामुळे व्हिडिओज अपलोड करायला फारसा वेळ मिळाला नाही आणि ते शक्यही झालं नाही. तर मी पुन्हा माझ्या घरी आलेली आहे. तर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये आता रेग्युलर आपले व्हिडिओज अपलोड होण्यासाठी सुरुवात होईल. छान छान केकच्या डिझाईन, नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर या 8 ते 10 दिवसात मी आईकडे गेले होते, सासरी गेले होते, मावशीकडे जाऊन आले, आजीकडे जाऊन आले. तर माझी इच्छा होती की सगळीकडे थोडी थोडी शूटिंग घ्यावी, परंतु शक्य नाही झालं वेळेअभावी. परंतु मी आजीकडे गेले होते, तिथे मी छोटीशी शूटिंग घेतलेली आहे. माझ्या आजी आजोबांचं फार्म हाऊस, छोटंसं छान घर आहे आणि तिथे आम्ही माझ्या आजोबांचा 76वा वाढदिवससुद्धा सेलिब्रेट केला होता. कोणतेही टूल्स वगैरे नव्हते, फक्त इलेक्ट्रिक बीटर, हँड बीटर मी घेऊन गेले होते आणि कुठल्याही टूल्सशिवाय मी तिथे एक छोटासा चॉकलेट केक केला आणि त्यानंतर आम्ही त्यांचा 76वा वाढदिवस सेलिब्रेट केला. माझी अशी इच्छा होती की मी जिथे जिथे जाईल तिथे छोटासा ब्लॉग शूट करून तुमच्यासोबत शेअर करावा, परंतु वेळेअभावी ते शक्य झालेलं नाही आहे. परंतु मी जेव्हा माझ्या आजीकडे गेले होते तिथे मी एक छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे. माझ्या आजोबांचा 76वा वाढदिवस होता आणि तो आम्ही एक केक करून सेलिब्रेट केला होता आणि सगळे माझे मावशी, काका, आई, वडील वगैरे सगळे आम्ही जमलो होतो एकत्र आणि त्यांचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला होता. तर तो कसा सेलिब्रेट केला मी तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवतो. तर इथे मी आजोबांच्या वाढदिवसासाठी कोणताही टूल न वापरता एक चॉकलेट केक तयार केला होता आणि त्यानंतर औक्षण करून त्यांचा आम्ही 76वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहोत. तर इथे माझी आई औक्षण करत आहे आणि येल्लो कलरच्या साडीमध्ये आहे, ती माझी मावशी आहे आणि ही माझी आजी आणि हे आजोबा आहेत. तर खूप छान वाटलं, सगळे आम्ही एकत्र जमलो आणि त्यांचा एक छोटासा वाढदिवस केला, कारण तुम्हाला माहितीच आहे की आजी आजोबा कधीच त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करत नाहीत. तर माझे केक्सचे जे व्हिडिओ आहेत ते नेहमीच ते बघत असतात आणि त्यांनासुद्धा केक खाऊ घालावा अशी माझी इच्छा होती, त्यामुळे मी इथे घरच्या घरी केक तयार केला होता. तर अशा प्रकारे औक्षण करून आम्ही सगळ्यांनी केक कटिंग केला आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला. तर ही आहे माझी ब्रदर कंपनी प्रसाद, संकेत आणि ओम. तर अशा प्रकारे 2-3 फॅमिलीज आम्ही एकत्र येऊन हा बर्थडे सेलिब्रेट केला होता. तर इथे मी पुन्हा एकदा ओळख करून देते. सगळ्यात पहिले माझे काका आहेत, त्यानंतर माझे वडील आहेत, मिस्टर आहेत, मी आहे, माझी आई आहे, मावशी आहे बाजूला आणि हे माझे आजी आजोबा. तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून, खूप दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटलो होतो. तर अशा प्रकारे 7 ते 8 दिवस मजा मस्ती करून मी आलेली आहे घरी, बॅक टू होम अँड बॅक टू वर्क.
तर आता मी पुन्हा घरी आलेली आहे आणि 2 ते 3 दिवसात आपले रेग्युलर जे व्हिडिओ चॅनलवर येतात ते अपलोड होण्यास सुरुवात होणार आहे. आपले केकच्या व्हिडिओसोबतच आपलं एक्झिबिशन जे मागे पडलेलं आहे त्याचेसुद्धा मी व्हिडिओज अपलोड करणार आहे. त्यामुळे कुणीही काळजी करू नका, एक्झिबिशनचे व्हिडिओ लेट झालेले आहेत ते याच कारणामुळे. आणि सगळेच व्हिडिओ आपण डे बाय डे जसं मला शक्य होईल तसे तसे मी अपलोड करत राहील. आणि लवकरच तुमच्यासाठी खूप काही छान छान रेसिपीज, छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला भरपूर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज नेहमीच बघायला मिळतील. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.